प्रियंका भरता चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत. हॅलो, नमस्कार. मी प्रियंका तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आणि माझ्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मजेतच असाल अशी मी आशा करते आणि तुमची तब्येत देखील ठणठणीतच असेल. तर जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं तर मी आलेली आहे आता दादाच्या घरी, म्हणजे गुजरातला. तर वलसाड जिल्ह्यामध्ये आहे किल्ला पार्टी नावाचा तालुका, तिथे राहतो दादा. तर आता आम्ही वलसाडच्या डीमार्टला जात आहोत. तर बघूया तिथे काय काय ऑफर्स आहेत आणि कसं आहे वलसाड जिल्ह्यातला डीमार्ट. तर हे वलसाडचं डीमार्ट आहे, प्लस सिनेमा सेंटर पण आहे इथे. पुष्पा आणि 83 हे दोन मूवी लागलेले आहेत. सो चला आता पटकन मध्ये जाऊया. आई वहिनी सगळे तिकडे थांबलेत. नाही भेटत पकड 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 ये पाय
शॉपिंग करून झाली. इतकी भयंकर शॉपिंग केलेली आहे. घरी गेल्यावर दाखवेल मी तुम्हाला. आता फक्त ट्रॉली मध्ये दाखवते. खूप कमी दिसतात तुम्हाला पण जेव्हा ऍक्च्युअल सगळं घरी गेल्यावर दाखवेल ना तेव्हा भरपूर सामान आहे. आता फक्त दोनच बॅग भरलेल्या दिसत आहेत. सांगते मग तुम्हाला. आता घरी जातो आम्ही मग भेटते थोड्या वेळात. काय खाते तू? सॉफ्टी. थांब थांब बघ इकडे खाताना. तर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि जसं की मी तुम्हाला म्हंटले की मी घरी गेल्यानंतर तुम्हाला आम्ही काय काय शॉपिंग केली ते दाखवणार आहे. तर ते मी आता तुम्हाला दाखवते. भरपूर शॉपिंग झालेली आहे. लिमिटपेक्षा जास्त शॉपिंग झाली. तर मी आता वन बाय वन तुम्हाला सगळं दाखवते. तर ही एवढी बॅग भरून सामान घेतलं गेलेलं आहे. मी आता तुम्हाला वन बाय वन सगळं दाखवते. हा खाऊचा सामान घेतला ऑफरला होता. चॉकलेट्स निधीसाठी घेतले. त्यानंतर खाकरा घेतला बाय वन गेट वन होतं. आणि ही ऑइल बॉटल घेतलेली आहे. मला खूप आवडली. मी एका व्हिडिओमध्ये बघितली होती. 169 ही मिळालेली आहे ऑफरला. खूप छान आहे ही. मस्त असं 1 किलोचं याचं प्रमाण आहे. म्हणजे 1 किलो तेल आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. किचनसाठी खूप छान आहे. आणि त्याचं लुक जे आहे ते पण खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर शूज घेतलेत मी. खूप मस्त मिळालेत शूज. 249 ऑफरला होते. क्वालिटी बेस्ट आहे आणि मस्त आहेत ओव्हरऑल लुक त्याचा. शूजचे 2 जोड घेतलेत. ही घरात घालण्यासाठी स्लिपर घेतलेली. 99 होती. क्वालिटी छान आहे. आणि डीमार्टची नेहमीच क्वालिटी छान असते म्हणून मला डीमार्टचे प्रोडक्ट आवडतात. पण सध्या मनमाड किंवा नाशिकला पण डीमार्ट नव्हता. जळगावला होता. नंतर दाखवते यांच्यासाठी. हे श्रग घेतलं. हे पण छान आहे. मस्त क्वालिटी. त्यानंतर निधीसाठी हे टॉप घेतलेलं 299. याची पण क्वालिटी बेस्ट आहे. हे जेव्हा प्रत्यक्ष निधीला घालेल तेव्हा तुम्हाला याचा ओव्हर लुक बघायला मिळेल. कारण हे असं की कसंही दाखवलं तरी ते छान दिसणार नाही. म्हणून मी आता हे कपडे असे पटकन दाखवते बाजूला ठेवते. त्यानंतर ह्या फ्रीज बॅग घेतलेल्या. फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल ठेवण्यासाठी खूप छान असतात ह्या. ऍक्च्युली वरतून जे लॉक येतं ब्ल्यू कलरचं तशा हव्या होत्या पण तशा भेटल्या नाही म्हणून या झिपवाल्या घेतल्यात मी. त्यानंतर कुर्ती वगैरे घेतले आहेत मी. ते तुम्हाला नंतर दाखवेल. निधीसाठी सुद्धा शूज घेतलेले. खूप छान होते. कम्फर्टेबल आहेत ते शूज तिला. हे पण 199 मिळाले. वहिनींनी पण भरपूर सामान घेतलेलं. तो वहिनींचा मी नाही दाखवू शकत तुम्हाला. हे किचनसाठी नॅपकिन घेतलेले. पटकन कामात येतात. हे 2 घेतलेत मी. 15-1 असा होता तिथे. त्यानंतर निधीसाठी टी शर्ट घेतलं. 80 मिळालं. क्वालिटी छान आहे. मस्त नरम कापड आहे. बाकी प्लेट्स वगैरे घेतलेले आहेत. तर ह्या 2 प्लेट्स घेतलेल्या. ही नैवेद्यासाठी गणपती बाप्पांसाठी कधीची घ्यायची होती. नाशिकला होतो तेव्हाच घ्यायची होती पण घेऊन नाही झाली म्हणून ही घेतलेली. तर मोदक वगैरे ठेवायला ही खूप छान दिसते केळ्याच्या पानाची. आणि ही एक आहे तर ही वहिनीने निधीसाठी घेतलेली. मस्त आहे. आणि फायबर नाही आहे बहुतेक. ही चिनीची आहे. चिनीची आहे. त्याच्यानंतर निधीसाठी पण थोडेसे टॉईज वगैरे घेतले पण आता तिच्यासमोर नाही दाखवू शकत मी ते तुम्हाला कारण लगेच खायला मागेल. हा एक नॅपकिन घेतलेला आहे. मळखाऊ कलर घेतला म्हणजे लवकर खराब नाही होणार असं तर आपण वॉश करतच असतो. आणि हे जॅकेट यांच्यासाठी घेतलं मी. खूप छान मिळालं. मस्त आहे. हे जेव्हा प्रत्यक्ष घालतील तेव्हाच ते तुम्हाला दिसेल. तर पूर्ण जीन्सचा कपडा आहे. कपडा एकदम छान आहे. विंटर आणि समर दोघांसाठी छान आहे. आणि याच्यामुळे जो लुक दिसतो तो देखील खूप छान दिसतो. हे जेव्हा प्रत्यक्षात घालतील तेव्हा मी सांगेल तुम्हाला. तर हे आहे जॅकेट. हे 600 मिळालं. बेस्ट क्वालिटी आहे.
तर असा एवढा सामान घेतलेला आहे. थोडासा मी त्यातला दाखवला, तुम्हाला पूर्ण नाही दाखवू शकली कारण जेव्हा मी तो प्रत्यक्षात घालेल तेव्हा तुम्हाला तो पूर्ण दाखवेल. कुर्तीज वगैरेचं जसं मी तुम्हाला मध्ये दाखवलं होतं जेव्हा आम्ही शॉपिंग करत होतो तेव्हा कुर्तीज वगैरे पण घेतलेल्या, तर त्या मी तुम्हाला नंतरच दाखवेल जेव्हा किंवा त्या वेअर केलं तेव्हा सांगेलच मी. तर असा हा एवढा पसारा आहे आणि वहिनींचा पण भरपूर सामान घेतला गेलेला, तो मी नाही दाखवू शकत तुम्हाला, पुन्हा एकदा सांगते. तर असा होता हा डीमार्टचा ब्लॉग. तर आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढच्या ब्लॉगमध्ये कदाचित मी काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येईल. तर स्टे ट्यून विथ मी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही माझा कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.